गुड मॉर्निंग क्लास, दिस इज पावर डीसी। वेलकम टू ऑल ऑफ यू इन आवर एजुकेशन प्लॅटफॉर्म इन करंट इलेक्ट्रिसिटी पार्ट 17। करंट इलेक्ट्रिसिटीच्या 17व्या भागात सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत करते। करंट इलेक्ट्रिसिटीची थिअरी आजच्या या लेक्चरमध्ये संपणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला या चॅप्टरवरची अनसॉल्व्ड एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत। म्हणजे थिअरीचं या चॅप्टरचं आजचं हे शेवटचं लेक्चर असेल, ठीक आहे। आपला एक पॉईंट डिस्कस करायचा राहिला होता, तो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। बघा, तुम्हाला असं रिअलाइज झालं असेल, तुम्ही जूल्स लॉ सुद्धा शिकलेला आहात, की ज्यामध्ये आपण एका सर्किटमध्ये कनेक्ट केलेल्या रेझिस्टरमधून, रेझिस्टर कॉम्पोनंट माहिती आहे ना, तर या कॉम्पोनंटमधून थोडा वेळ करंट फ्लो करून नेतोय। सर्किटमध्ये जोडलेला हा कॉम्पोनंट आहे, करंट जेव्हा वेळेस ह्या कॉम्पोनंटमधून फ्लो व्हायला सुरुवात होते, थोडा वेळ तसाच ठेवूयात करंट, त्यानंतर हे सर्किट स्विच ऑफ करून टाकायचं आणि त्या रेझिस्टरच्या बॉडीला टच करायचं। तर तुम्हाला असं वाटेल की तो रेझिस्टर आता गरम झाला आहे, ठीक आहे। मग हे झालं काय होतं? आधी तर हा रेझिस्टर सर्किटमध्ये कनेक्ट करण्याच्या आधी गरम लागत नव्हता, त्याचं टेम्परेचर वाढलेलं नव्हतं, पण करंट फ्लो केल्यानंतर मात्र हा रेझिस्टर आपल्याला गरम लागत आहे। म्हणजे याचा अर्थ त्या रेझिस्टरमधून फ्लो होणाऱ्या करंटमुळं त्या रेझिस्टरमध्ये हीट जनरेट झालेली आहे। करंट फ्लो होण्यामुळे झाली, करंट फ्लो होण्याच्या आधी नव्हती होत ही हीट जनरेट त्या रेझिस्टरमध्ये। म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना की हा करंटने दाखवलेला काय आहे, तर एक साईड इफेक्ट आहे, की ज्या साईड इफेक्टमध्ये काय प्रोड्यूस झाली, तर हीट प्रोड्यूस झाली। म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या किंवा इलेक्ट्रिक करंटच्या मदतीने हीट तयार करता येते हे आपल्याला समजतं। जूल्स लॉचा वापर करून आपल्याला किती हीट तयार झाली ती अमाऊंटसुद्धा कॅल्क्युलेट करता येते जूल्स लॉ वापरून। पण आज जो पॉईंट डिस्कस करायचा आहे आपल्याला, तो थोडासा विरोधात जाणार आहे। म्हणजे इलेक्ट्रिक करंटचा वापर करून हीट तयार करायची, तर मग असाही विचार केला जाऊ शकतो ना की हीटचा वापर करून नाही का इलेक्ट्रिक करंट तयार करता येणार किंवा इलेक्ट्रिसिटी तयार करता येणार। आणि तसा विचार केला गेला सीबेक या सायंटिस्टने 1826 साली। हा जो इफेक्ट आहे की ज्याला आपण थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणतोय, की ज्यामध्ये हीट वापरून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाणार आहे, तो डिस्कवर केला। मग बघा, आज जो पॉईंट आपण शिकणार आहोत तो आहे थर्मो इलेक्ट्रिसिटी। काय असते ही थर्मो इलेक्ट्रिसिटी? मी बोर्डवर लिहिलं आहे बघा, द फिनॉमिनॉन ऑफ प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ हीट इज कॉल्ड थर्मो इलेक्ट्रिसिटी। ही एक प्रोसेस आहे, ही एक फिनॉमिनॉन आहे, की ज्यामध्ये प्रोडक्शन केलं जातं। कशाचं प्रोडक्शन केलं जातं? इलेक्ट्रिसिटीचं प्रोडक्शन केलं जातं। कोणाच्या मदतीने इलेक्ट्रिसिटी तयार करायची? विथ द हेल्प ऑफ हीट। हीटच्या मदतीने काय तयार करायची? इलेक्ट्रिसिटी तयार करायची। आणि हे ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्याला म्हणायचं थर्मो इलेक्ट्रिसिटी। बघा, थर्म हा शब्द तुम्हाला हीटशी रिलेट करणार आहे आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय तर इलेक्ट्रिक करंट, बरोबर आहे। म्हणजे हीटच्या मदतीने तयार झालेला इलेक्ट्रिक करंट, आणि हे जिथं होतं, हे ज्या फिनॉमिनॉनमध्ये होतं, तो फिनॉमिनॉन म्हणजे काय आहे तर थर्मो इलेक्ट्रिसिटी। सोपं आहे ना? बघा, द फिनॉमिनॉन ऑफ प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ हीट इज कॉल्ड थर्मो इलेक्ट्रिसिटी। मग हा जो इफेक्ट आहे, अँड इफेक्ट इज कॉल्ड थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट। हीटच्या मदतीने इलेक्ट्रिक करंट तयार होणे हा जो इफेक्ट आहे, त्या इफेक्टला आपण थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणायचं। मग ह्या इफेक्टमध्ये होतं काय? द करंट प्रोड्यूस्ड इन द सर्किट। सर्किटमध्ये काय होतं? थर्मो इलेक्ट्रिक इफेक्टमुळं सर्किटमध्ये करंट तयार होतो आणि हीटच्या मदतीने तयार झालेल्या करंटला म्हणायचं थर्मो इलेक्ट्रिक करंट, ठीक आहे। हीटच्या मदतीने जो तयार होतोय म्हणून तो काय झाला? थर्मो इलेक्ट्रिक करंट। बघा, मी पुढे काय लिहिलेलं आहे,
थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट वॉज डिस्कवर्ड बाय सीबेक इन 1826। 1826 साली सीबेक या साइंटिस्ट ने सगळ्यात पहिल्यांदा हा इफेक्ट काय केला, डिस्कवर केला की जसं इलेक्ट्रिक करंट हीट जनरेट करू शकतो, त्याच पद्धतीने हीटचा वापर करून आपण काय करू शकतो, इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो। ठीक आहे, कळतंय तुम्हाला? आपल्याला शिकायचं काय आहे, आपल्याला थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट शिकायचा आहे की ज्या इफेक्टमध्ये सर्किटमध्ये करंट तयार होईल, पण हा करंट तयार करण्यासाठी आपण एखादी सेल किंवा बॅटरीचा वापर करणार नाही, तर आपण कशाचा वापर करणार आहोत, हीटचा वापर करणार आहोत। म्हणजे उष्णतेच्या वापराने हीटचं युटिलायझेशन करून आपण काय करणार आहोत, इलेक्ट्रिक करंट तयार करणार आहोत। ठीक आहे, द फिनॉमिनॉन ऑफ प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ हीट इज कॉल्ड थर्मो इलेक्ट्रिसिटी अँड द इफेक्ट इज कॉल्ड थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट। द करंट प्रोड्यूस्ड इन द सर्किट इज कॉल्ड थर्मो इलेक्ट्रिक करंट। आणि सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवायचं, सीबेक, की ज्यांनी हा थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट डिस्कवर्ड केलाय। राहील लक्षात? आता थर्मोकपल तयार करण्यात आली। काय असतात हे थर्मोकपल, सांगते मी तुम्हाला। हीट पासून इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी आपल्याला थर्मोकपलची गरज असणार आहे। काय असतात हे थर्मोकपल, बघा। द कॉम्बिनेशन ऑफ टू डिफरंट मेटल्स, कॉम्बिनेशन आहे म्हणजे आपल्याला एका मेटलची गरज नाही, आपल्याला दोन मेटलची गरज असणार आहे। मेटल कसे एकसारखे का, नाही, डिफरंट मेटल, दोन वेगवेगळ्या मेटलचं कॉम्बिनेशन असणार आहे। कॉम्बिनेशन म्हणजे नक्की कसं घ्यायचं, तर विच आर कनेक्टेड पॅरलल टू इच अदर। हे जे दोन डिफरंट मेटल्स आहेत ती एकमेकांना पॅरलली कनेक्ट केलेली असणार आहेत। पॅरलली कनेक्ट करणं म्हणजे बघा, सपोज मी हा घेतला कॉपर, कॉपरची वायर घेतली, मी एक दुसरं मेटल घेतली आयरन, ही होती कॉपरची वायर, ही होती आयरनची वायर, पण यांना कनेक्ट असं करायचं की एक क्लोज्ड लूप तयार झालं पाहिजे। मग बघा, मेटल्स आहेत, वायर्स म्हणते मी कॉपर आणि आयरनची, म्हणजे फ्लेक्झिबल असतील, बरोबर आहे? मग अशा पद्धतीने की एक क्लोज लूप तयार झालं पाहिजे। म्हणजे बघा, मी हे क्लोज लूप असं तयार करू शकते ना, ही कॉपरची वायर आहे, हे तिचं पहिलं एंड, हे तिचं दुसरं एंड, हे मी कनेक्ट करीन कोणासोबत, तर आयरनच्या वायरसोबत, पण कसं तर पॅरलेल, म्हणजे आयरन वायरचं हे पहिलं टोक, हे दुसरं टोक, हे फर्स्ट एंड, हे लास्ट एंड, हे मी एकत्रित कनेक्ट करून टाकेल, हे असं कनेक्शन असेल। ठीक आहे, म्हणजे कॉपर आणि आयरन मी पॅरलली कनेक्ट करीन, पण पॅरलली कनेक्ट करत असताना पहिलं पहिलं टर्मिनल, दुसरं दुसरं टर्मिनल, म्हणजे एंड मी काय करून टाकील, एकत्रित आणून टाकील। आणि मग हे असं कनेक्शन केल्यामुळे काय होईल, तर एक क्लोज्ड लूप तयार होईल, आणि हे क्लोज लूप करंट तयार करण्यासाठी एबल असेल, म्हणजे हे क्लोज लूपच करंट तयार करेल। आणि मग कॉपर आणि आयरनचं पॅरलली कनेक्ट करून एक क्लोज लूप तयार करून केलं गेलेलं हे जे कनेक्शन आहे, हाच काय आहे, तर थर्मोकपल आहे। ठीक आहे, परत एकदा सांगू, बघा, हीटच्या मदतीने आपल्याला हीट नाही जनरेट करायची, आपल्याला हीटची मदत घेऊन इलेक्ट्रिक करंट तयार करायचा। बरं, मग हे करण्यासाठी कशाची तरी गरज पडेल आपल्याला, काय वापरायचं त्यासाठी, हीटपासून इलेक्ट्रिक करंट तयार करण्यासाठी, तर थर्मोकपल वापरायचा। आणि थर्मोकपल म्हणजे काय आहे, तर द कॉम्बिनेशन ऑफ टू डिफरंट मेटल्स, दोन वेगवेगळ्या मेटलचं हे काय आहे, कॉम्बिनेशन आहेत। कसे कनेक्ट केले गेले हे मेटल्स, विच आर कनेक्टेड पॅरलल टू इच अदर, एकमेकांना पॅरलली कनेक्ट केले गेले, पण अशा पद्धतीने कनेक्ट करायचे की त्यांनी काय तयार केलं पाहिजे, सो ॲज टू फॉर्म ए क्लोज्ड लूप, त्यांनी एक क्लोज्ड लूप तयार केलं पाहिजे। हे असं की जे लूप
विच इज कैपेबल टू प्रोड्यूस करंट इज कॉल्ड थर्मोकपल, की जे लूप इलेक्ट्रिक करंट तयार करण्यासाठी काय आहे, एबल आहे. आणि हे जे काही तयार केलेलं आहे आपण, त्यांना तुम्ही काय म्हणायचं, तर थर्मोकपल असं म्हणायचं. मी जी डायग्राम ड्रॉ केलेली आहे ती कॉपरसाठी आणि आयरनसाठी तयार केलेलं हे थर्मोकपल आहे, म्हणून ह्याला कॉपर आयरन थर्मोकपल असं म्हणायचं. ठीक आहे, एक कॉपर अँड एन आयरन बार्स आर जॉईन ॲट देअर एंड्स. कॉपरचा एक बार घेतला किंवा वायर घेतली, आयरनचा एक बार घेतला किंवा वायर घेतली, आणि त्यांचे एंड एकत्रित काय करून टाकले, कनेक्ट करून टाकले. सो ॲज टू फॉर्म टू जंक्शन्स, दोन जंक्शन्स तयार झाली त्यांच्या कनेक्शन्समुळं, अशा प्रकारे केल्या गेलेल्या कनेक्शन्समुळं. हे पहिलं जंक्शन आणि हे दुसरं जंक्शन, आणि मग तुम्ही यांना काय म्हणायचं, तर इज कॉल्ड कॉपर आयरन थर्मोकपल. हे आपल्यासाठी काय असेल, तर कॉपर आयरन थर्मोकपल असेल. आले तुमच्या लक्षात, हीटचा वापर करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी आपल्याला थर्मोकपलची गरज पडते, आणि थर्मोकपल म्हणजे पॅरलली कनेक्ट केले गेलेले टू डिफरंट मेटल्स आहेत, की ज्यांच्यापासून एक क्लोज लूप तयार होईल, म्हणजे दोन जंक्शन्स तयार होतील, आणि ज्या दोन जंक्शन्समधून काय तयार होणार आहे, इलेक्ट्रिक करंट तयार होणार आहे, आणि त्यांना तुम्ही काय म्हणायचं, थर्मोकपल. कॉपर आणि आयरन मी वापरतीये, म्हणून जे थर्मोकपल तयार होईल त्याला आपण म्हणणार आहोत कॉपर आयरन थर्मोकपल. राहील लक्षात एवढं, जायचं मग पुढं. बघा, मी इथं डायग्राममध्ये तुम्हाला कॉपर आयरन थर्मोकपल मुळे इलेक्ट्रिसिटी कशी तयार करता येईल हे एक्सप्लेन करणारी डायग्राम ड्रॉ केलेली आहे. बघा, कॉम्बिनेशन ऑफ टू डिफरंट मेटल्स, म्हणजे आपण दोन वेगवेगळ्या मेटलच्या वायर्स घेतल्या, लाईक कॉपर अँड आयरन, आर जॉईंट ॲट देअर एंड्स इन सच अ वे दॅट दे फॉर्म टू जंक्शन्स. अशा पद्धतीने आपण त्या जॉईन केल्या की त्यांनी काय तयार केलेली आहे, तर दोन जंक्शन्स तयार केलेली आहे. ए सेन्सिटिव्ह गॅलोनोमीटर इज कनेक्टेड बिटवीन टू जंक्शन्स. तुम्हाला डायग्राममध्ये दिसत आहे, दिस अरेंजमेंट इज कॉल्ड कॉपर आयरन थर्मोकपल. आणि ह्या अरेंजमेंटला आपण काय म्हणायचं, तर कॉपर आयरन थर्मोकपल. कारण जी मेटल्स आपण सिलेक्ट केलेली आहेत ती एक आहे कॉपर आणि दुसरा आहे आयरन, म्हणून जो थर्मोकपल तयार झालेला आहे तो आहे कॉपर आयरन थर्मोकपल. वेन टू जंक्शन्स ऑफ थर्मोकपल आर केप्ट ॲट डिफरंट टेम्परेचर, देन द प्रोडक्शन ऑफ EMF कॉजेस द फ्लो ऑफ करंट. दिस फिनॉमिनॉन ऑफ प्रोडक्शन ऑफ EMF इज कॉल्ड थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. This is also known as Seebeck effect. Seebeck ने डिस्कवर केलं, हा जो फिनॉमिनॉन आहे तो Seebeck या सायंटिस्टने डिस्कवर केलेला आहे 1826 मध्ये. म्हणून हा थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट Seebeck इफेक्ट म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, बघा आता डायग्राममध्ये इथं लिक्विड घेतलेलं आहे आणि त्याला हीटिंग प्रोव्हाइड केलेला आहे, आपण त्याला हीट करतोय. वॉटर आहे, त्याला हीट करणं सुरू आहे. इथं आईस घेतलेलं आहे, एका बीकरमध्ये आहे हॉट वॉटर आणि दुसऱ्या बीकरमध्ये आहे आईस. जंक्शन्स कशी तयार केलीत बघा, माझ्याकडं जी कॉपरची वायर आहे ती इथं दिसते, बघा मी ब्लॅक पेनने ड्रॉ केलेली, इथं कॉपर वायर आहे. ठीक आहे, इथं जी ग्रीन कलरने ड्रॉ केलेली आहे ती आहे आयरन वायर. आयरन वायर इथून बघा, इथून ही सगळी आयरन वायर आहे. आणि या दोन वायरच्या मध्ये मी गॅलोनोमीटर कनेक्ट करून ठेवला आहे, म्हणजे थर्मोकपलमध्ये मी काय केलेलं आहे, तर गॅलोनोमीटर कनेक्ट करून ठेवलेलं आहे. आपण असं म्हणतोय ना की हीटने किंवा हीटमुळे काय जनरेट होणार आहे, तर इलेक्ट्रिक करंट जनरेट होणार आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. मग जर इलेक्ट्रिक करंट जनरेट होतोय तर तो आपल्याला दिसला पाहिजे, तो एखाद्या मीटरने शो केला पाहिजे, आणि तो जनरेट झालेला करंट शो करण्यासाठीच आपण
इथं काय वापरलेलं आहे तर गॅलोनोमीटर वापरलेलं आहे. गॅलोनोमीटरने जर नल डिफ्लेक्शन दाखवली तर याचा अर्थ या सिस्टीममध्ये करंट तयार होत नाही. गॅलोनोमीटर जर डिफ्लेक्शन दाखवत असेल तर या सर्किटमध्ये थर्मो इलेक्ट्रिसिटी तयार झालेली आहे, म्हणजे थर्मो इलेक्ट्रिक करंट तयार झालेला आहे. थर्मो इलेक्ट्रिक करंट तयार होण्यासाठी आधी तुम्हाला माहीत आहे की EMF तयार व्हावं लागेल. ज्यावेळेस EMF तयार होतो त्याचवेळेस इलेक्ट्रिक करंट तयार होतो, म्हणजे आधी या सिस्टीममध्ये थर्मो EMF तयार होतं आणि ह्या थर्मो EMFमुळे काय तयार होतो, थर्मो इलेक्ट्रिक करंट तयार होतो. बघा कशी अरेंजमेंट आहे. कॉपर आणि आयरन आपण इथं कनेक्ट केलेत, बघा इथं त्यांचे जे दोन एंड्स आहेत आयरनचा आणि कॉपरचा, जो पहिला एंड आहे तो मी इथं एकत्रित आणला. आयरन आणि कॉपरचा जो दुसरा एंड आहे तो मी इथं एकत्रित आणला, म्हणजे दोन वायर्स आहेत, दोन्ही एंडला मी त्या ट्विस्ट केल्या, इथं जंक्शन तयार झालं. आपण असं म्हणूयात हे पहिलं जंक्शन आहे आणि हे काय आहे तर दुसरं जंक्शन आहे. पहिलं जे जंक्शन आहे ते जंक्शन आपण हॉट जंक्शन म्हणून कन्सिडर करतोय. का तर जिथं मी ज्या बीकरला हीट प्रोव्हाइड करत आहे तिथं आपण ते काय केलेलं आहे तर बुडवलेलं आहे, म्हणजे हॉट जंक्शनमध्ये आपण त्या थर्मोकपलचा एक एंड काय करतोय तर प्लेस करतोय. आणि कोल्ड जंक्शन की जिथं एक बीकर घेतला आहे आणि ज्याच्यामध्ये मी आईस ठेवलेला आहे, म्हणजे टेम्परेचर किती असणार आहे, ह्या जंक्शनच्या मानाने हे टेम्परेचर कसं असणार आहे, कमीच असणार आहे. म्हणजे आपण एका ठिकाणी असं जंक्शन तयार करतोय की जिथं टेम्परेचर जास्त आहे आणि दुसऱ्या ठिकाणी एक असं जंक्शन तयार करतोय की जिथं टेम्परेचर कमी आहे. जिथं टेम्परेचर जास्त आहे त्याला म्हणतोय हॉट जंक्शन, जिथं टेम्परेचर कमी आहे आपण त्याला म्हणतोय कोल्ड जंक्शन. कोल्ड जंक्शन तयार करण्यासाठी हॉट आईसचा वापर केला गेला आणि हॉट जंक्शन तयार करण्यासाठी हीट प्रोव्हाइड करणं सुरू आहे, की ज्याच्यामुळं हे जे जंक्शन आहे ते नेहमीच कसं राहील तर ॲज अ हॉट जंक्शन म्हणून वर्क करेल, किंवा ते नेहमीच कसं राहील, ज्याचं टेम्परेचर नेहमीच या दुसऱ्या जंक्शनपेक्षा नेहमीच जास्त राहील. तर अशा पद्धतीची ही अरेंजमेंट आहे. आणि या थर्मोकपलची दोन एंड दोन वेगवेगळ्या जंक्शनला प्लेस केल्या गेल्यामुळं, एक हॉट जंक्शनला आणि दुसरं कोल्ड जंक्शनला प्लेस केल्या गेल्यामुळं काय होतंय तर थर्मो इलेक्ट्रिक EMF तयार होतंय. आणि त्या थर्मो इलेक्ट्रिक EMFमुळं या सिस्टीममध्ये थर्मो इलेक्ट्रिक करंट तयार होतो. मला कसं कळलं थर्मो इलेक्ट्रिक करंट तयार झाला, तर इथं कनेक्ट केलेला गॅलोनोमीटर त्या इलेक्ट्रिक करंटसाठीची काय देत आहे, डिफ्लेक्शन देत आहे. बघा मी इथं डिफ्लेक्शन शो केलेली आहे, दाखवलेली आहे, ती डिफ्लेक्शन देण्याचं काम, तो तयार झालेला करंट किंवा करंट तयार होत आहे हे दाखवण्याचं काम कोण करतो, तर हा गॅलोनोमीटर करतो. करंटची डायरेक्शन बघा कशी दिसतेय तुम्हाला. हा जो करंट आहे तो हॉट जंक्शनकडून कोल्ड जंक्शनकडे तयार होत असताना दिसतोय. बघा मी करंटची डायरेक्शन सुद्धा दाखवलेली आहे, हॉट जंक्शन टू कोल्ड जंक्शन अशी ही करंटची डायरेक्शन आहे. किंवा मग तुम्ही असंही म्हणू शकता की हा करंट आयरन टू कॉपर असा तयार होतोय किंवा फ्लो होतोय. बघा आयरनकडून हा फ्लो होताना दिसतोय कुठं, तर कॉपरकडं. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की हॉट जंक्शनकडून हा कुठं फ्लो होतोय, तर कोल्ड जंक्शनकडं. ठीक आहे. इफ द हॉट अँड कोल्ड जंक्शन्स आर इंटरचेंज्ड द डायरेक्शन ऑफ करंट इज रिव्हर्स्ड. Hence, Seebeck effect is reversible effect. Seebeck effect हा reversible effect आहे. म्हणजे हे कोल्ड जंक्शन तुम्ही इथं आणलं आणि हा हॉट जंक्शन तुम्ही इथं आणलं तर तयार होणारा जो करंट आहे त्याची डायरेक्शन काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि म्हणूनच आपण Seebeck effect ला काय म्हणू शकतोय, तर reversible effect म्हणू शकतोय. When both the junctions are maintained at same temperature, then there is no flow of current through the galvanometer. That is, there is no resultant EMF in the circuit. आता हा जो करंट आहे तो झिरो कधी होणार आहे, किंवा आपल्याला या सिस्टीममध्ये करंट कधी ऑब्झर्व नाही करता येणार, तर इथं सुद्धा हॉट जंक्शन आहे आणि इथं सुद्धा हॉट जंक्शन आहे. किंवा दुसऱ्या केसमध्ये इथंही तुम्ही कोल्ड जंक्शन तयार केलं आणि इथंही तुम्ही कोल्ड जंक्शन तयार केलं, अशा दोन्हीही सिच्युएशनमध्ये तुम्ही या सर्किटमध्ये या कॉपर आयरन थर्मोकपलमध्ये करंट ऑब्झर्व करू शकत नाही, किंवा या केसमध्ये करंट तयार होणार नाही, की ज्यावेळेस
जी दोन्ही जंक्शन्स आहेत ती सेम टेम्परेचरला मेंटेन केलेली असतील. राहील लक्षात तुमच्या? बघा, डायरेक्शन ऑफ करंट कुठून कुठं आहे, फ्रॉम आयरन टू कॉपर, ऑर वी कॅन से दॅट फ्रॉम हॉट जंक्शन टू कोल्ड जंक्शन असं तुम्ही म्हणू शकताय. ज्यावेळेस तुम्ही कोल्ड जंक्शन इथं आणाल, हॉट जंक्शन इथं आणाल, त्यावेळेस डायरेक्शन ऑफ करंट काय होईल, रिव्हर्स होईल. म्हणून सीबेक इफेक्ट काय असेल, रिव्हर्सिबल इफेक्ट असेल. आणि ज्यावेळेस दोन्ही जंक्शन एकसारख्या टेम्परेचरला मेंटेन केली जातील, त्यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारची थर्मो इलेक्ट्रिसिटी तुम्हाला ह्या सिस्टीममध्ये दिसणार नाही, थर्मो इलेक्ट्रिक करंट तयार झालेला दिसणार नाही. तुम्ही म्हणाल की आता प्रत्येक वेळेस कॉपर आणि आयरनचंच थर्मोकपल घ्यायचं का? नाही, बिस्मत आणि अँटीमनीचं थर्मोकपल सुद्धा तुम्ही थर्मो इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी वापरू शकता. बिस्मत आणि अँटीमनी म्हणते मी, ठीक आहे. मग त्याच्याशी रिलेटेड डायग्राम मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. हे तर आलं तुमच्या लक्षात. आत्ता ही बोर्डवरती जी डायग्राम काढलेली दिसत आहे ती अँटीमनी बिस्मत थर्मोकपलसाठीची आहे. बघा, वेगवेगळ्या मेटल्सचा वापर, वेगवेगळ्या मेटल्सचं कॉम्बिनेशन, आपण असं म्हणतोय ना की थर्मोकपल तयार करण्यासाठी दोन डिफरंट मेटलची आपल्याला गरज असणार आहे, तर वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये मेटल्स वापरली जातात थर्मोकपल तयार करण्यासाठी. एक तर आपण पाहिलं कॉपर आयरन थर्मोकपल, दुसरं जे आहे की जे आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे ते आहे अँटीमनी बिस्मत थर्मोकपल. बघा, बिस्मतची वायर ही ब्लॅक पेनने तुम्हाला ड्रॉ केलेली दिसत आहे आणि इथं जी ग्रीन पेनने ड्रॉ केलेली जी लाईन आहे ती वायर आहे. कशाची? तर अँटीमनीची. मग बघा, अँटीमनी आणि बिस्मत पॅरलली काय करून टाकल्या, कनेक्ट करून टाकल्या. म्हणजे अँटीमनीचं एक एंड, पहिलं एंड असं मी म्हणते, बिस्मतच्या पहिल्या एंडला इथं कनेक्ट करून टाकलं. अँटीमनीचं दुसरं एंड बिस्मतच्या दुसऱ्या एंडला इथं कनेक्ट करून टाकलं. मग इथं काय तयार झाली? तर जंक्शन्स तयार झाले. पहिलं जे जंक्शन आहे त्याला मी हॉट जंक्शन असं म्हणते का? तर एक असं लिक्विड की ज्याला तुम्ही हीट प्रोव्हाइड करत आहात, वॉटर आहे त्याला तुम्ही हीट प्रोव्हाइड करत आहात, त्याच्यामध्ये ते काय केलेलं आहे तर बुडवलेलं आहे. म्हणजे इथं तयार झालेलं आहे हॉट जंक्शन. या पहिल्या जंक्शनचं टेम्परेचर कसं असणार आहे? तर जास्त असणार आहे. आणि हे जे दुसरं जंक्शन आहे ते आपण बुडवलेलं आहे कशामध्ये? तर ह्या कोल्ड जंक्शनमध्ये. एक बीकर आहे, त्या बीकरमध्ये आईस घेतलेलं आहे आणि तिथं आपण हे प्लेस केलेलं आहे. दुसरं जंक्शन म्हणजे बिस्मत आणि अँटीमनीचं जे दुसरं एंड आहे ते एकत्रित आणून जिथं आपण जंक्शन तयार केलं गेलं असं म्हणत होतो ते आता आपण ठेवतोय कशामध्ये? तर या आईस असलेल्या बीकरमध्ये, की ज्याला आपण म्हणतोय कोल्ड जंक्शन. मग आत्तासुद्धा करंट फ्लो होतोय. कसा करंट फ्लो होणार आहे? तर अँटीमनीकडून बिस्मतकडे. बघा, दिसतोय का तुम्हाला? अँटीमनीकडून हा करंट जाणार आहे कुठं? तर बिस्मतकडं. किंवा मग तुम्ही असंही म्हणू शकता की अँटीमनी बिस्मत थर्मोकपलमध्ये करंट कसा फ्लो होतोय? तर हॉट जंक्शनकडून कोल्ड जंक्शनकडं किंवा अँटीमनीकडून बिस्मतकडं. आणि ही जी सिस्टीम तुम्हाला दिसत आहे ती आहे अँटीमनी बिस्मत थर्मोकपल, ठीक आहे. मग आता या केसमध्ये तयार होणारं जे थर्मो ई एम एफ आहे ते थर्मो ई एम एफ आपल्याला असं लिहिता येईल की ज्या वेळेस कोल्ड जंक्शन मेंटेन करतोय आपण 0 डिग्री सेंटीग्रेडला आणि हॉट जंक्शन आपण मेंटेन करतोय 3 डिग्री सेंटीग्रेडला, हे तर टेम्परेचर काय असणार आहे? तर कमीच असणार आहे. आणि याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर कुठं असेल? तर या बीकरचं असणार आहे, या लिक्विडचं असणार आहे की जे 3 डिग्री सेंटीग्रेड असेल. आणि अशी अरेंजमेंट केल्यानंतर तयार होणारं जे थर्मो ई एम एफ आहे ते आपल्याला असं लिहिता येईल. बघा, या सिस्टीममध्ये तयार होणारं जे थर्मो इलेक्ट्रिक ई एम एफ आहे ते आपल्याला या फॉर्म्युल्याने ऑप्टेन करता येतं, मिळवता येतं. थर्मो इलेक्ट्रिक ई एम एफ साठी आपण ई लिहितोय इज इक्वल टू अल्फा इंटू टी प्लस हाफ बीटा टी स्क्वेअर. अल्फा आणि बीटा आहेत थर्मो इलेक्ट्रिक कॉन्स्टंट. अल्फा आणि बीटा काय आहे? थर्मो इलेक्ट्रिक कॉन्स्टंट. हे इक्वेशन वापरून ज्या वेळेस तुम्ही ई एम एफ वर्सेस टेम्परेचर असा ग्राफ ड्रॉ करत असाल त्यावेळेस तो ग्राफ पॅराबोला येतो.
ठीक है, म्हणजे आपल्याला जे सिस्टीम मधून किंवा जो थर्मोकपल आहे जो थर्मो इलेक्ट्रिक ईएमएफ तयार करत आहे ते थर्मो इलेक्ट्रिक ईएमएफ आपल्याला काय करता येतं, ग्राफिकली सुद्धा रिप्रेझेंट करता येतं आणि फॉर्म्युल्याने अल्फा आणि बीटा थर्मो इलेक्ट्रिक कॉन्स्टंट वापरून काय करता येतं, मिळवता सुद्धा येतं, त्याचे मॅग्नेट्यूड आपल्याला मिळवता येते. ठीक आहे, इथपर्यंत मी अशी अपेक्षा करते की तुम्हाला आज मी जे काही थर्मोकपल थर्मो इलेक्ट्रिसिटीबद्दल जेवढं काही शिकवण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला समजलं असेल. आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपण असं म्हणू शकतो आहे की आपला करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर इथं कम्प्लीट झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे तर ह्या करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमधली अनसॉल्व्ड एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, 15 नंबरच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी आपल्या टेक्स्टबुकमधलं 10 नंबरचं अनसॉल्व्ड एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये आपल्याला क्रिचॉप्स व्होल्टेज लॉ सर्किटला अप्लाय करावा लागत होता, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स लिहून ती सॉल्व करून आपल्याला करंटच्या व्हॅल्यूज फाइंड आउट कराव्या लागत होत्या, ते एक्झाम्पल 10 नंबरचं एक्झाम्पल मी माझ्या 15 नंबरच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेलं आहे, ते तुम्हाला पाहायचं आहे. आणि त्यानंतरचे एक्झाम्पल्स मात्र आपण या व्हिडिओनंतर या 17 नंबरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे 18-19 नंबरच्या व्हिडिओजमध्ये सॉल्व करणार आहोत. तोपर्यंत घरीच रहा, सुरक्षित रहा, टेक केअर, बाय बाय.